पावत्यांना व काय उपयोग आहे तुमच्या अशा नाटक करण्याच्या याला नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा विषय दूध धंद्या संबंधित माझ्या हातामध्ये काही दुधाच्या पावत्या आहेत व काही सिटीमधील रेट आहेत तर याच्यामध्ये काय होतं शेतकरी जोडधंदा म्हणून दूध धंदा करतात शेतीला पूरक व्यवसाय दुधासाठी आहे तर दुधाला सध्या काय रेट भेटत आहे व पावतीवरती किती आलेला आहे व शेतकऱ्याला किती रुपये भेटत आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत किंवा सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे की शेतकऱ्यांना कशाप्रकारे तुम्ही लुटत आहात मी आता सध्या माझा जो लिंबूचा बाग आहे त्याच्यामधून करतोय त्याच्यामुळं ऊन आणि सावलीचा शेड येऊ शकतो त्याच्यामुळं व्हिडिओची क्लॅरिटी एवढी काही चांगली येणार नाही तर ही आहे पावती दुधाला पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये भाव भेटत आहे एक लिटरसाठी गायच्या दुधाला जे दूध गोकुळ असो डायनामिक्स असो किंवा पतंजली असो सिटीमध्ये शहरामध्ये अठ्ठावन्न रुपये साठ रुपये लिटरने विकत आहे जवळजवळ अर्ध्यापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना भेटत आहे व दुपटीने नफा हे बाकीचे जे कंपन्यावले आहेत ते कमवत आहेत आता ह्या पावतीवरती इथून दिसत असले दिसत असेल तर पाहणार तर मी याच्यामध्ये फोटो ॲड करेल व्हिडिओमध्ये तर तेरा अकरा दोन हजार तेवीसचं संकलन आहे सकाळचं टायमिंग आहे तर गायचं दूध आहे त्याच्यामध्ये दुधाची क्वांटिटी होती एकोणीस पॉईंट चाळीस लिटर एकोणीस पॉईंट चाळीस लिटर फॅट लागली तीन पॉईंट सिक्स लक्षात घ्या जे गायचं दूध शहरामध्ये पॅकेटमध्ये भेटतं काही गायांचं चा साडेचार फॅटने भेटतं म्हणजे गोकुळचं दूध घेतलं तर साडे साडेचार फॅटचं भेटतं एकोणतीस रुपये अर्धा लिटर अठ्ठावन्न रुपये लिटरने तर इथं तीन पॉईंट सहा आहे काही जण तीन पॉईंट सहा साडेतीन फॅटचं दूध देतात एस एन एफ आठ पॉईंट पाच आता हा करेक्ट भाव आहे तीन पॉईंट सत्तावीस रुपये लिटरने सरकार किंवा प्रायव्हेट कंपन्या सध्या शेतकऱ्यांकडून दूध घेत आहेत सत्तावीस रुपये लिटर याला भाव भेटलेला आहे वीस लिटर दुधाचं पाचशे सत्तावीस रुपये याला बिल आलेलं आहे या शेतकऱ्याला तर तो याच्यामध्ये खाद्य इतकं महाग झालेलं आहे तुम्हाला माहीतच आहे तुमच्या इकडं सरकी पेंड ज्याला पत्री पेंड किंवा शेंगदाण्याची पेंड म्हणतात त्याचे रेट काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा भुसा काय रेट नाही आहे तुम्ही एक वेळेस पाहिलं पाहिजे अकराशे बाराशे रुपये भुसा आहे सरकी जर घ्यायला गेले तर सतराशे अठराशे रुपयाला एक पन्नास किलोचं पोतं भेटत आहे किंवा समजा जर आपण त्याला शंभर किलोमध्ये के केलं तर सतरा जुने चौतीस पस्तीसशे रुपये क्विंटल जर रेट असेल आणि फक्त दुधाला सत्तावीस रुपये लिटर रेट आए। पाने ची पन तर दुद आहे पाण्याची बॉटल पण वीस रुपयाला येते तर दूध आहे पंचवीस रुपये तर तुम्हाला पंचवीसवाली पण चिठ्ठी दाखवतो आता इथे या शेतकऱ्याचं दूध आहे सहा पॉईंट चार, चार लिटर म्हणजे साडेसहा लिटर दूध एक गाय असेल त्याच्याजवळ किंवा गाय विण्याच्या मागा असेल गाभन असेल त्याचं मग कमी दूध देत असेल तर त्याची फॅट लागली तीन झिरो एस एन एफ होता आठ पॉईंट पाच रुपये त्याला रेट भेटलेला आहे पंचवीस पॉईंट पन्नास रुपये म्हणजे साडे पंचवीस रुपये लिटरप्रमाणे याचं दूध गेलेलं आहे तर उपयोग काय आहे मग तुम्ही एवढ्या कमिटी बसवल्यावर राधाकृष्ण विखे पाटील होते सूरेज धस होते त्याच्यामध्ये त्यांनी साडे चौतीस रुपये लिटरने दूध शेतकऱ्याला भेटलं पाहिजे एवढा गाजावाजा केला की के आम्ही साडे चौतीस किंवा चौतीस रुपये लिटरने दूध घेणार शेतकऱ्यांना आता नुकसान होणार नाही मग हे सव्वीस सत्तावीस पंचवीस रुपये रेट कुठून निघत आहे हे समजायला मार्गच नाही सध्या आता ह्या शेतकऱ्याचं तीस लिटर दूध आहे ही पहा पावती तीस लिटर दूध आहे म्हणजे एकोणतीस पॉईंट पन्नास साडे एकोणतीस लिटर आहे तीस लिटर पकडा त्याची फॅट लागलेली आहे तीन पॉईंट दोन व यस आहे आठ पॉईंट एक आणि त्याला रेट भेटलेला आहे चोवीस पॉईंट नव्वद म्हणजे पंचवीस रुपये लिटरप्रमाणे सकट याचं दूध जात नाही आहे तीस लिटर दुधाचे सात पॉईंट चौतीस सातशे चौतीस रुपये भेटलेले आहेत तीस लिटर विचार करा तीस लिटर दुधाला फक्त सातशे चौतीस रुपये या शेतकऱ्याला भेटलेत शहरामध्ये हे जर तीस रुपये तीस लिटर दूध घ्यायला गेलो असतो आपण तर त्याला अठराशे रुपये द्यावं लागले असते गाईच्या दुधासाठी मी हे रेट सांगतोय कुठे अठराशे रुपये व कुठे सातशे रुपये फरक किती आहे शेतकऱ्याला सातशे रुपये भेटले त्याच्यामध्ये त्याला संपूर्ण खाद्य आलं त्याचं गायांचं पाणी आलं ख बाकी हिरवा चारा आला पत्री पेंट भोसाक शेंगदाणा पेंट म्हणतात त्याला आमच्याकडे पत्री म्हणतात त्यामुळे शब्द येतो तर शेंगदाणा पेंट झाली सरकी पेंट झाली भुसा झाला हा सर्व चारण्याच्या चार नंतर दिवसभर तिला सांभाळायचा आहे रात्री सांभाळायचा आहे तिच्यासाठी शेड करायचा आहे माणूस तिच्या मागं पाहिजे तिचा शेण काढायचं आहे गोमूत्राचे विल्हेवाट करायची किंवा काय करायचं आहे सर्व केल्याच्यानंतर सकाळी पाच वाजता उठल्याच्यानंतर त्याला फक्त रेट भेटत आहे चोवीस रुपये पंचवीस रुपये लिटर आणि जे फक्त विकताय दूध किंवा गोळा करून नेतात जमा करून नेतात पुढं ग्राहकापर्यंत पोहोचूस्तवर रेट होतो आहे साठ रुपये लिटर म्हणजे कुठे पंचवीस कुठे साठ तीस रुपयांनी जरी पकडलं तर तीस रुपयाचे मार्जिन हे मधले दलाल खाता आहेत मग कसा शेतकरी सुधारणार आता ह्या ज्या पावत्या आहेत त्याला आपण काडी लावणार आहोत व ह्या सरकारचा निषेध करणार आहोत काय उपयोग आहे अशा पावत्यांचा की तुम्ही जर शेतकऱ्याच्या दुधाला भावच देणार नसाल तर सुधारणार कधी चौतीस रुपयाच्या एकीकडे तुम्ही जी आर काढता विकू शकत नाही किंवा खरेदी करू शकत नाही किंवा शेतकऱ्यांना चौतीस रुपये भेटेल पण आता जर चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपयाने दूध जर जाणार असेल तर तो दूध धंदाचं करायचं काय एकीकडे सांगायचं आम्ही गायावाल्यांचं सरकार आहे आम्ही गाय करतो गायीला हिंदू धर्मामध्ये माता मानली जाते मग हे माताचं दूध चोवीस रुपये लिटरने द्यायला तुम्हाला तरी लाज वाटते का हे खराब प्रश्न आहे बिस्लरी बॉटल जिथे वीस रुपयाला जाते तिथेच तुम्ही हा दर यांना फक्त सव्वीस सत्तावीस रुपये त्याच्यामुळेच आपण याला काडी आहे पात, पा पावत्यांना मग काय उपयोग आहे तुमच्या अशा नाटक करण्याचे याला तर ही होती माहिती तुमच्यासाठी जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सरकारचे उघडले तर डोळे उघडतील तसे पण आता कोणाचं सरकार आहे काय समजत नाही आधी कसे तरी अडोतीस रुपये सदोतीस रुपयापर्यंत दूध जात होतं गाया घेतल्या लोकांनी गायांना गोठे बांधले कर्ज काढून गाया घेतल्या आणि आता रेट नाही भेटत तर मग त्यांना फाशी घेण्याशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये